कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद हा सण संपूर्ण देशभरात अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत असताना महागाव कसबा येथील देखील धार्मिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हजरत बाबा अबुबकर सिद्दीकी दरगाहमध्ये चादर चढविण्यात आले. महागाव कसबा येथे मुख्य रस्त्यावर बाबा अबुबकर सिद्दीकी रहमत उल्लाह अलेह दरगाह आहे. येथे शेकडो वर्षापूर्वी बाबांनी जिवंत समाधी घेतलेला हा दरगाह सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. सर्व जाती धर्माचे लोक या दरगाहामध्ये नतमस्तक होतात. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या येथील दिव्यामध्ये दररोज सर्व धार्मिक भाविक तेल अर्पण करतात. तो अखंड प्रज्वलित दीप आजही सामाजिक एकात्मतेचा संदेश देतोय. दरग्यामध्ये प्रवेश करतानाच प्रसन्नतेचे वातावरण अनुभवायला मिळते. मन शांती लाभते. अनेक वर्षापासून येथे ईद निमित्त संदलचे आयोजन केले जाते. गोळभात प्रसादाचा आस्वाद भाविक घेतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आले. केवळ 4 भाविकांनी आकर्षक चादर चढवून देश कोरोनामुक्त व्हावा याकरिता दुवा मागितले. दरम्यान लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांनी दरगाहामध्ये चादर चढवून दर्शन घेतले. नुकतेच या दरगाहाचा जीर्णोद्धार करण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही माहिती महागाव कसबा येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी अमित पुसतकर यांनी दिली.